आता आपण गुणाकार शिकूया. त्यामध्ये पहिलं उदाहरण म्हणून माझ्याकडे तीन गठ्ठे आहेत मण्यांचे. पहिल्या गठ्ठ्यात एक दोन तीन चार चार मणी आहेत. दुसऱ्या गठ्ठ्यात एक दोन तीन चार मणी आहेत. आणि तिसऱ्या गठ्ठ्यात एक दोन तीन चार मणी आहेत. आता एकूण माझ्याकडे किती मणी आहेत हे बघण्यासाठी आपण या सगळ्यांची बेरीज करतो. चार अधिक चार अधिक चार बरोबर 12. आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपण हेच काम गुणाकार करून पण करू शकतो. माझ्याकडे गठ्ठे आहेत तीन आणि प्रत्येक गठ्ठ्यात आहेत चार मणी, त्यामुळे 4 × 3 बरोबर 12 इतके मणी माझ्याकडे आहेत. म्हणजेच जेव्हा एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करायची असते तेव्हा त्यासाठी आपण गुणाकार वापरू शकतो. आता आपण एक आकडी संख्येने दोन आकडी संख्येला कसे गुणतात ते बघूया. उदाहरणार्थ म्हणून 12 × 8 या दोन आकडी संख्या 12 ही तिच्या विस्तारित रूपात लिहूया. 10 + 2 आणि याला आपण 8 ने गुणतो. यासाठी आपल्याला 8 चा पाढा लागेल. आता पहिल्यांदा 8 × 10 म्हणजेच 80 आणि 8 × 2 म्हणजे 1 2 16. आता या आलेल्या संख्यांची बेरीज हेच आपलं उत्तर असेल. म्हणजेच 80 + 16 बरोबर 6 9 म्हणजेच 96. म्हणजेच 12 × 8 = 96. आता आपण दोन आकडी संख्यांची दोन आकडी संख्येबरोबर गुणाकार बघूया. उदाहरणार्थ 37 × 15 यासाठी आपण सुरुवातीला 37 ला त्याच्या विस्तारित रूपात लिहूया. 30 + 7 आणि त्याचप्रमाणे 15 ला पण विस्तारित रूपात 10 + 5. आता सुरुवातीला 30 × 10 करूया. यासाठी आपल्याला 5 आणि 10 चे पाढे लागतील. सुरुवातीला 10 × 30 यासाठी 10 × 3 करूया आणि मिळालेल्या उत्तरात शेवटी उजवीकडे 0 जोडूया. 10 × 3 1 2 3 30 आणि 1 0. आता 10 × 7 म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 70. आता 5 × 30 यासाठी आपण 5 × 3 करूया आणि उत्तरात उजवीकडून 0 जोडूया. 1 2 3 15 आणि 1 0 150. आणि 5 × 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 35. मिळालेल्या या सगळ्या संख्यांची बेरीज म्हणजेच आपलं उत्तर आहे. त्यामुळे 300 + 70 + 150 + 35 त्यामुळे एकक संख्येला 5, दशक संख्येला 7 + 5 = 12 + 3 = 15 म्हणजे 5, 1 गेला शतक संख्येला, 1 + 3 + 1 = 5. त्यामुळे आपलं उत्तर आलं 555 म्हणजे 37 × 15 = 555. आता आपण तीन आकडी संख्यांचा दोन आकडी संख्यांबरोबर गुणाकार बघूया. उदाहरणार्थ 244 × 28 यात सुरुवातीला 244 त्याच्या विस्तारित रूपात लिहूया. 200 + 40 + 4 त्याचप्रमाणे 28 त्याच्या विस्तारित रूपात लिहूया. 20 + 8
या गुणाकारासाठी आपल्याला 20 आणि 8 यांचे पाढे लागणार आहेत। सुरुवातीला 20 गुणिले 200 करण्यासाठी 20 गुणिले 2 करूया आणि शेवटी 2 शून्य उजवीकडे टाकूया। 20 गुणिले 2 1 2 40 आणि ते 2 शून्य। आता 20 गुणिले 40 करण्यासाठी 20 गुणिले 4 करूया आणि मग 1 शून्य उजवीकडे टाकूया। 20 गुणिले 4 1 2 3 4 80 आणि 1 शून्य। आणि 20 गुणिले 4 म्हणजेच 1 2 3 4 80। आता 8 गुणिले 200 करण्यासाठी 8 गुणिले 2 करूया आणि मग 2 शून्य उजवीकडे टाकूया। 8 गुणिले 2 1 2 16 आणि 2 शून्य। 8 गुणिले 40 करण्यासाठी 8 गुणिले 4 करूया आणि 1 शून्य उजवीकडे टाकूया। 1 2 3 4 32 आणि 1 शून्य। आणि 8 गुणिले 4 म्हणजेच 1 2 3 4 32। आता या 6 संख्यांची बेरीज हेच आपलं उत्तर असणार आहे, म्हणजेच 4000 अधिक 800 अधिक 80 अधिक 1600 अधिक 320 अधिक 32 आता एकक स्थानी 2, दशक स्थानी 8 अधिक 2 अधिक 3 म्हणजेच 13, 3 आणि 1 गेला शतक स्थानी। 1 अधिक 8 9, 9 अधिक 6 15, 15 अधिक 3 18, 8 1 गेला हजार स्थानी। 1 अधिक 4 5 अधिक 1 6, त्यामुळे आपलं उत्तर आलं 6832 म्हणजेच 244 गुणिले 28 बरोबर 6832। आता आपण एक उदाहरण बघूया, 100 गुणिले 4 हे समजून घेण्यासाठी आपण 100 च्या नोटांचा वापर करूया। 100 200 300 400 म्हणजेच 100 गुणिले 4 झाले 400।